नमस्कार मित्रांनो, एमपीएससी फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र भूगोलामधील दख्खन पठारावरील डोंगर व टेकड्या हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक पाहणार आहोत. टॉपिक खूप लहान आहे पण तसंच खूप इम्पॉर्टंटसुद्धा आहे, आणि ही सर्व डिटेल्स आपण नकाशाच्या मदतीने पाहणार आहोत. ठीक आहे, तर तुमचे रिव्हिजनसुद्धा आपण याच लेक्चरमध्ये करून घेणार आहोत, आणि तसेच बाकी झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर्स पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर टॉपिक आहे मित्रांनो आजचा, तर तो म्हणजे दख्खन पठारावरील डोंगर किंवा टेकड्या. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि छोटासुद्धा आहे, तर लक्ष देऊन ऐका. आपण सर्व जिल्हे पाहणार आहोत, त्याच्यामध्ये कोणत्या डोंगर किंवा टेकड्या आहेत ते पाहणार आहोत, आणि ही सर्व डिटेल्स आपण एकदा मॅपमध्ये सुद्धा पाहणार आहोत, म्हणजे तुमची रिव्हिजनसुद्धा ह्याच लेक्चरमध्ये होणार आहे. तर चला आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. तर पहिला आहे कोल्हापूर जिल्हा. ठीक आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला कोणत्या डोंगर किंवा टेकड्या पाहायला मिळतील, तर पन्हाळा, ज्योतिबा डोंगर, चिक्कोरी डोंगर हे सर्व तुम्हाला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, पन्हाळा, ज्योतिबा, चिक्कोरी डोंगर. त्यानंतर नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्हा हा महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे. सर्वात उत्तरेचा जिल्हा कोणता, तर तो नंदुरबार आहे, आणि तिकडे तुम्हाला अस्तंबा डोंगर, अक्राणी टेकड्या, तोरणमाळ डोंगर पाहायला मिळेल, आणि हा सातपुडा पर्वताचा भागसुद्धा आहे. ठीक आहे, सातपुडा पर्वताचा भाग नंदुरबार जिल्हा, आणि तिकडे तुम्हाला अस्तंबा डोंगर, अक्राणी टेकड्या आणि तोरणमाळ डोंगर पाहायला मिळेल. आणि तुम्हाला मित्रांनो इकडे अक्राणी टेकड्या दिसतात, ह्यावर ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे. जर तुम्हाला असं विचारलं की नर्मदा व तापी या दोन नद्या कोणाच्यामुळे अलग होतात, तर त्या आहेत अक्राणी टेकड्यामुळे सेपरेट होतात, आणि कोणती डोंगर रांग, तर ती आहे सातपुडा पर्वत. ठीक आहे, सातपुडा डोंगर रांगेमुळे सुद्धा अलग होतात, आणि टेकड्या स्पेसिफिकली कोणत्या, तर त्या अक्राणी टेकड्यामुळे, तर एवढं लक्षात ठेवा. आणि कोणते अजून आहेत, तर अस्तंबा डोंगरसुद्धा तुम्हाला नंदुरबारमध्येच पाहायला मिळेल, आणि तोरणमाळ डोंगरसुद्धा. त्यानंतर थर्ड आहे अमरावती. तर अमरावती जिल्ह्यामध्ये तुम्हाला गाविलगड टेकड्या व मेलघाट डोंगर पाहायला मिळेल. ठीक आहे, गाविलगड टेकड्या आणि मेलघाट डोंगर कुठे, तर अमरावती जिल्ह्यामध्ये. त्यानंतर नागपूर. नागपूरमध्ये तुम्हाला गरमसूर, अंबागड, मनसर टेकड्या, महादागड, पिलकापर टेकड्या या सर्व टेकड्या तर तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार. तिकडे गरमसूर, नागपूर हे तर लक्षात राहील तुम्हाला. याशिवाय लक्षात ठेवा अंबागड, मनसर टेकड्या, महादागड आणि पिलकार टेकड्यासुद्धा तुम्हाला नागपूर जिल्ह्यामध्येच पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, आणि त्यानंतर आहे गडचिरोली. ठीक आहे, सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ह्यावर क्वेश्चन विचारलं गेलेलं आहे गडचिरोलीवर. तर ह्याचे कोणकोणते आहेत, भामरागड, सुरजागड, चांदूरगड, टिपागड, सिरकोडा आणि चिरोली टेकड्या. ठीक आहे, गडचिरोली आणि चिरोली टेकड्या हे तर तुमच्या अगदी लक्षात राहील. त्याशिवाय हे पण लक्षात ठेवा, भामरागड, सुरजागड, चांदूरगड, टिपागड, सिरकोडा हे डोंगरसुद्धा तुम्हाला गडचिरोलीमध्येच पाहायला मिळतात. ओके, भामरागड, सुरजागड, चांदूरगड, टिप्पागड आणि सिरकोडा आणि चिरोली टेकड्या तर तुमच्या लक्षात राहणारच आहेत. त्यानंतर भंडारा. तर भंडारामध्ये तुम्हाला गायखुरी, अंबागड टेकड्या पाहायला मिळतील. ठीक आहे, भंडारामध्ये कुठल्या, तर गायखुरी आणि अंबागड टेकड्या लक्षात ठेवा. त्यानंतर गोंदिया. गोंदियामध्ये दरकेसा, प्रतापगड, चिंचगड, नवेगाव हे सर्व कुठे, तर गोंदियामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, आपण टेकड्या आणि प्रमुख डोंगर हे सर्व डिटेल्स आजच्या लेक्चरमध्ये पाहत आहोत. तर कोणत्या, तर दरकेसा टेकड्या, गोंदिया, प्रतापगड, चिंचगड आणि नवेगाव. त्यानंतर चंद्रपूर. चंद्रपूरमध्ये चिमूर टेकड्या आणि पेरजागड. चिमूर टेकड्या लक्षातच ठेवा, ह्यावर क्वेश्चन विचारतात, तर चिमूर टेकड्या आणि पेरजागड चंद्रपूर. त्यानंतर धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यामध्ये धानोरा व गाळणा डोंगर. ठीक आहे, धुळे जिल्हा, धानोरा व गाळणा डोंगर. त्यानंतर औरंगाबाद. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये अजिंठा व वेरूळ. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कोणत्या आहेत, तर अजिंठा व वेरूळ. ठीक आहे, त्यानंतर हिंगोली. हिंगोलीमध्ये हिंगोली डोंगर. नांदेडमध्ये, नांदेडमध्ये दोन आहेत, मुलखेड डोंगर आणि निर्मल डोंगर. ह्या निर्मल रांगा इम्पॉर्टंट आहे, ह्यावरसुद्धा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. नांदेड, मुदखेड आणि निर्मळ
त्यानंतर जळगाव, जळगावमध्ये तुम्हाला कोणत्या पाहायला मिळतात, डोंगर रांगा किंवा टेकड्या? तर डोंगर हस्ती, शिरसोळा, चांदोर आणि घोडसं गाव. ठीक आहे, घोडसगाव, हस्ती, शिरसोळा आणि चांदोर कुठे पाहायला मिळेल? तर जळगावमध्ये. त्यानंतर पुढचे आहेत यवतमाळ. यवतमाळमध्ये मित्रांनो तुम्हाला पुसद टेकड्या पाहायला, यवतमाळ, पुसद टेकड्या. त्यानंतर अहमदनगरमध्ये तुम्हाला तुमसर, बाळेश्वर डोंगर पाहायला मिळतो. ठीक आहे, अहमदनगर, तुमसर, बाळेश्वर डोंगर. त्यानंतर पुण्यामध्ये सीतामाई डोंगर. पुण्यामध्ये कोणत्या? तर पुण्यामध्ये आहे सीतामाई डोंगर. त्यानंतर सातारामध्ये कोणते? तर बामनोळी, आगाशिव डोंगर हे तुम्हाला सातारामध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, कोणते? यवतमाळमध्ये पुसद टेकड्या, अहमदनगरमध्ये तुमसर, बाळेश्वर डोंगर, पुणेमध्ये सीतामाई डोंगर आणि सातारामध्ये बामनोळी, आगाशिव डोंगर. ओके, आपण पुन्हा एकदा रिवाईज करूया आणि डायरेक्टली डिटेल्स आपण ही सर्व मॅपमध्ये बघूया. म्हणजे तुमची दोन वेळा रिव्हिजन होणार आहे आणि तिसरी मॅपमध्ये. म्हणजे हा टॉपिक तुमचा इथेच परफेक्टली क्लिअर होणार आहे. ठीक आहे, तर पुन्हा एकदा आपण रिवाईज करूया म्हणजे कोणकोणते आपण पाहिलेत ते. तर चला स्टार्टिंगपासून बघूया. तर स्टार्टिंगला आपण कोणता घेतलेला? तर स्टार्टिंगला आपण पाहिलेला कोल्हापूर जिल्हा. ठीक आहे मित्रांनो, ही तुमची रिव्हिजन होते तर व्यवस्थित आहे का? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुम्हाला पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोरी डोंगर पाहायला मिळेल. ठीक आहे, कोल्हापूर, पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोरी डोंगर. त्यानंतर सर्वात उत्तरेला महाराष्ट्राचा, ते म्हणजे नंदुरबार जिल्हा. आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये तुम्हाला अस्तंबा डोंगर, अक्राणी टेकड्या आणि हा सातपुडा पर्वताचा भाग आहे आणि तुम्हाला तिकडे तोरणमाळ डोंगरसुद्धा पाहायला मिळेल. त्यानंतर थर्ड आहे अमरावती. तर अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगड टेकड्या आणि मेलघाट डोंगर. त्यानंतर नागपूर, नागपूरमध्ये तुम्हाला गरमसूर, अंबागड, मनसर टेकड्या, त्यानंतर महादगड, पिलकापार टेकड्या तुम्हाला नागपूरमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, गरमसूर, अंबागड, मनसर टेकड्या, महादगड आणि पिलकापार टेकड्यासुद्धा तुम्हाला नागपूरमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर गडचिरोलीमध्ये भामरागड, सुरजागड, चांदूरगड डोंगर, त्यानंतर टिप्पागड, सिरकोडा आणि चिरोली. गडचिरोली अगदी व्यवस्थित पाठ करा मित्रांनो, ह्यावर क्वेश्चन ऑलरेडी विचारला आणि पुढेसुद्धा विचारतील, इम्पॉर्टंट आहे. भामरागड, सुरजागड, चांदूरगड, टिप्पागड, सिरकोडा आणि चिरोली टेकड्या, गडचिरोली. त्यानंतर भंडारा, भंडारामध्ये आपण काय पाहिलेले? गायखुरी आणि अंबागड टेकड्या. भंडारा, गायखुरी आणि अंबागड टेकड्या, टेकड्या सॉरी. त्यानंतर गोंदियामध्ये तरकेसा टेकड्या, प्रतापगड, चिंचगड आणि नवेगाव. कुठे? गोंदियामध्ये. दरकेसा, प्रतापगड, चिंचगड आणि नवेगाव. त्यानंतर चंद्रपूरमध्ये दोन, चिमूर टेकड्या आणि पेरजागड. ठीक आहे, चिमूर टेकड्या आणि पेरजागड, चंद्रपूर. त्यानंतर धुळेमध्ये धानोरा व गाळणा डोंगर. धुळेमध्ये कोणते आहेत? तर धानोरा व गाळणा डोंगर. त्यानंतर औरंगाबादमध्ये अजिंठा आणि वेरूळ. ठीक आहे, हे तर तुमच्या अगदी लक्षातच असेल. औरंगाबादमध्ये कोणते आहेत? अजिंठा आणि वेरूळ. ठीक आहे, इथे जगप्रसिद्ध लेणी आपल्याला पाहायला मिळतात. औरंगाबादमध्ये अजिंठा आणि वेरूळ. त्यानंतर हिंगोलीमध्ये हिंगोली डोंगर, नांदेडमध्ये मुदखेड डोंगर आणि निर्मळ डोंगर, दोन आहेत. कोणता? मुदखेड डोंगर आणि निर्मळ डोंगर किंवा निर्मळ रांगा, नांदेड. हिंगोलीमध्ये हिंगोली. जळगावमध्ये हस्ती, शिरसोळा, चांदोर आणि घोडसगाव. हे थोडं किचकट असेल तुम्हाला, ही नावं नसतील ऐकली, पण तरी एकदा बघा. जळगावमध्ये हस्ती, शिरसोळा, चांदोर आणि घोडसगाव. ठीक आहे, त्यानंतर यवतमाळ, यवतमाळमध्ये पुसद टेकड्या, यवतमाळ, पुसद टेकड्या. अहमदनगरमध्ये तुमसर आणि बाळेश्वर डोंगर. ठीक आहे, अहमदनगर, तुमसर, बाळेश्वर. पुणेमध्ये सीतामाई डोंगर आणि सातारामध्ये बामनोळी आणि आगाशिव डोंगर. तर मित्रांनो, आता आपण सर्व डिटेल्स एकदा मॅपमध्ये पाहूया आणि तुमची रिव्हिजनसुद्धा आता पुन्हा एकदा इकडे होणार आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया नंदुरबार जिल्ह्यापासून, महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेला. तिकडे मी तुम्हाला दोन सांगितलेले, एक तर अस्तंबा डोंगर आणि अक्राणी डोंगर. आणि हा सातपुडा पर्वताचा सुद्धा भाग येतो इकडेच. ठीक आहे, सातपुडा पर्वतरांग आणि अक्राणी डोंगर, मी सांगितल्याप्रमाणे उत्तरेला नर्मदा आणि दक्षिणेला तापी या दोन नद्यांना सेपरेट करते. अक्राणी डोंगर किंवा अक्राणी टेकड्या लक्षात ठेवा.
ठीक आहे. त्यानंतर धुळ्यामध्ये, धुळ्यामध्ये एक तर तुम्हाला इकडे दिसत असेल गाळणा डोंगर आणि आणखीन एक आपण पाहिलेला तो म्हणजे धानोरा. ठीक आहे, इकडे लिहिलेला नाही आहे, तर आपण काय पाहिलेलं, धानोरा आणि गाळणा डोंगर कुठे, तर धुळ्यामध्ये, राईट. त्यानंतर औरंगाबादामध्ये आपण पाहिलेलं वेरूळ आणि अजिंठा. ठीक आहे, दोनच आहेत लक्षात ठेवा, वेरूळ आणि अजिंठा आपण कुठे पाहिलेलं, औरंगाबादमध्ये. ठीक आहे, वेरूळ डोंगर आणि अजिंठा डोंगर. त्यानंतर तुम्ही नागपूरमध्ये आलेलात, तर नागपूरमध्ये आपण काय पाहिलेलं, तर नागपूरमध्ये आपण पाहिलेलं, त्यानंतर आपण मित्रांनो पाहिलेलं ते म्हणजे अहमदनगरमध्ये. अहमदनगरमध्ये आपण दोन पाहिलेलं, एक तर तुमसर आणि बाळेश्वर डोंगर. ठीक आहे, अहमदनगरमध्ये आपण कोणते पाहिलेले, तुमसर आणि बाळेश्वर डोंगर तुम्ही अहमदनगरमध्ये आपण पाहिलं होतं. त्यानंतर सीतामाई डोंगर, सीतामाई डोंगर कुठे आलं, तर ते आलं पुण्यामध्ये. ठीक आहे, सीतामाई डोंगर साधारण पुण्यामध्ये येतं. त्यानंतर बामनोळी आणि अगाशीव डोंगर आपण पाहिले होतं, तुम्हाला इकडे दिसत असेल बामनोळी आणि अगाशीव डोंगर, हे आपण कुठे पाहिलेलं, तर साताऱ्यामध्ये. ओके, साताऱ्यामध्ये आपण बामनोळी अगाशीव डोंगर पाहिलं होतं. त्यानंतर सीतामाई डोंगर आपण पुण्यामध्ये पाहिलं होतं. ओके, आणि त्या आहे बघा, तुम्हाला इकडे सीतामाई डोंगर दिसत असेल पुण्यामध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर पन्हाळा डोंगर, ज्योतिबा डोंगर, चिकोडी डोंगर आपण कुठे पाहिलेलं मित्रांनो, तर ते होतं कोल्हापूरमध्ये. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये पन्हाळा डोंगर, ज्योतिबा डोंगर आणि चिकोडी डोंगर. आणि इकडे कन्फ्यूज होऊ नका, इथे चिकोडी डोंगर आहे आणि इकडे चिकोरी. ठीक आहे, हे कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. इकडे चिकोडी डोंगर कुठे आलं, तर ते आलं कोल्हापूरमध्ये. ओके, आणि इकडे कोणतं आहे, तर चिरोल आहे. चिरोल डोंगर रंग कुठे आलं तुम्हाला, तर चिरोल टेकडे आपल्याला गडचिरोलीमध्ये पाहायला मिळतात. ओके, चिकोडी आणि चिरोल कन्फ्यूज होऊ नका. आणि त्यानंतर हिंगोली डोंगर आपण हिंगोलीमध्येच पाहिलं होतं. त्यानंतर मुदखेड आणि निर्मळ कुठे पाहिलं होतं, तर ते नांदेड जिल्ह्यामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर पुसद टेकड्या, पुसद टेकड्या आपण यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहिलं होतं. त्यानंतर चिमूर टेकड्या, ओके, चिमूर टेकड्या कुठे आहेत, तर ते गडचिरोलीमध्ये आहेत. चिमूर गडचिरोलीमध्ये. आणि आपण तिकडेच कोणतं पाहिलेलं अजून, तर पेरजागड. ओके, पेरजागडसुद्धा आपण गडचिरोलीमध्येच पाहिलं होतं. त्यानंतर चिरोली, ठीक आहे, तर चिरोली आहे आणि इकडे आपण कोणतं पाहिलं, तर चिकोडी. ठीक आहे, कन्फ्यूज होऊ नका. तर चिरोली कुठे, गडचिरोली, चिरोली तुम्हाला इकडेच कळत असेल. चंद्रपूरमध्ये चिमूर टेकड्या आणि गडचिरोलीमध्ये चिरोल, सुरजागड, भामरागड, चांदूरगड आणि आणखीन आहेत टिपागड, सिरकोडा, हे आपल्याला गडचिरोलीमध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे, सुरजागड, भामरागड, चांदूरगड, चिरोळी टेकड्या, याशिवाय आणखीन ते म्हणजे टिपागड लक्षात ठेवा. आपण कुठंबद्दल पाहतो, तर गडचिरोलीबद्दल पाहतो आहे, टिपागड आणि सिरकोडा. ओके, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. मी मगाशीसुद्धा तुम्हाला सांगितलेत टिपागड, सिरकोडा कुठे आहेत, तर ते आहेत गडचिरोलीमध्ये. त्यानंतर दरकेसा टेकड्या, दरकेसा टेकड्या आपण कुठं पाहिलेल्या, तर ते पाहिलेलं आपण गोंदियामध्ये. ठीक आहे, गोंदियामध्ये दरकेसा टेकड्या, याशिवाय आपण आणखीन पाहिलेलं ते म्हणजे प्रतापगड, चिंचगड, नवेगाव, हे सुद्धा गोंदियामध्येच आहेत. त्यानंतर अंबागड टेकड्या, गायखुरी, हे कुठं आलं, तर हे आलं भंडारामध्ये. तसेच तुम्हाला अंबागड इकडे थोडासा भाग नागपूरमध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तर नागपूरमध्ये गरमसूर टेकड्या, हे तुम्हाला दिसत असेल. त्यानंतर मनसर टेकड्या, थोडा भाग अंबागड टेकड्याचा सुद्धा जातो. याशिवाय आणखी नाही ते म्हणजे महादागड, पिलकापार, हे सुद्धा कुठे आलं मित्रांनो, तर ते नागपूरमध्येच आलं. त्यानंतर गाविलगड, गाविलगड कुठे आलं, तर ते आलं अमरावतीमध्ये. गाविलगड इकडे तुम्हाला मेळघाटसुद्धा दिसत असेल, हे कुठे आलं, तर अमरावतीमध्ये. ठीक आहे, वेरूळ डोंगर आपण ऑलरेडी पाहिलं आहे औरंगाबादमध्ये. त्यानंतर धुळेमध्ये आपण पाहिलेत गाळणा डोंगर आणि धानोरा. ओके, आणखीन एक आंबा आपण पाहिलेला मित्रांनो जिल्हा, तो इकडे आता उल्लेख नाही आहे, पण आपण इकडे जळगावमध्ये सुद्धा पाहिले होते. ते कोणते, हस्ती, शिरसोळा, चांदोर आणि घोडसगाव आपण जळगावमध्ये सुद्धा पाहिले होते. ठीक आहे, तर आपण मित्रांनो सर्व डिटेल आता पाहिलेली आहे. याशिवाय सुद्धा तुम्हाला काही माहिती असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा. आपण इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट घेतलेले आहेत. ठीक आहे, तर आणखीनसुद्धा तुम्हाला काही इम्पॉर्टंट माहिती असतील तर कमेंट करून नक्की सांगा, आपल्या बाकी विद्यार्थी मित्रांनासुद्धा याचं बेनिफिट होईल. ठीक आहे मित्रांनो, तर हा आपला लेक्चर आता इकडेच संपलेला. तर मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर आवडला असेल, यूजफुल वाटला असेल, तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच लेक्चरसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.